का झांसा देकर लोगों से करोड़ों की ठगी करने वाले महाठग को गिरफ्तार कर मुंबई से नागपुर लाया गया है, जिसे अपराध शाखा द्वारा न्यायालय में पेश कर 6 दिन का पुलिस रिमांड ली गई है। आइए जानते हैं विस्तार से। दरअसल करोड़ों की ठगी में लिप्त आरोपी को मुंबई से गिरफ्तार कर नागपुर लाया गया है। उसने बिल्डर दंपत्ति व अन्य लोगों को 20 करोड़ रुपए के लोन मंजूर करवाने का झांसा देकर 2 करोड़ रुपए से चूना लगाया था। अपराध शाखा के आर्थिक विभाग की टीम ने उसे अदालत में पेश कर 6 दिन का पुलिस रिमांड में लिया है। मामले में लिप्त आरोपी आकाश मनोहर पाटिल क्रिस्टल क्लासिक अपार्टमेंट मलाड़ मुंबई निवासी है। वह स्वराज हेल्थ फाउंडेशन नामक संस्था चलाता है। उसने जून 2021 में नवोदय सहकारी क्रेडिट कोऑपरेटिव बैंक घोटाले के आरोपी समीर भास्कर चट्टे को फोन किया था। बैंक के अलावा समीर का बिजनेस भी था जो कि बंद पड़ा था। उसे वह फिर से खड़ा करना चाहता था, लेकिन इसके लिए उसे रुपयों की सख्त जरूरत थी। इस बीच जब आकाश ने उससे संपर्क किया तो उसने उसे बताया कि उसकी संस्था विविध निजी फाइनेंस कंपनियों से जुड़ी हुई है, वह आसानी से उसे 20 करोड़ रुपए का लोन दिला सकता है, मगर उसके लिए उसने कमीशन व प्रोसेसिंग फीस करीब 2 करोड़ रुपए बकाया करनी होगी। समीर से रुपए अटने के लिए आकाश ने मध्य प्रदेश के भोपाल शहर के दिलीप बिल्डकॉन कंपनी का फर्जी 20 करोड़ रुपए का चेक व्हाट्सएप पर भेजा। इससे समीर को विश्वास हो गया था कि उसका लोन मंजूर हुआ है। इसमें उसका एक भागीदार मित्र भी था। दोनों ने झांसे में आकर आकाश को 2 करोड़ रुपए RTGS कर दिए, मगर उन्हें लोन नहीं मिला है। इस बीच समीर का देहांत हो गया। समीर की पत्नी यशस्वी ने मामले की शिकायत कोतवाली थाने में दर्ज कराई। बड़ी रकम से जुड़ा होने के कारण मामले की जांच अपराध शाखा के आर्थिक विभाग को सौंपी गई थी। बरामद मोबाइल व बैंक खाते के आधार पर पुलिस ने जांच पड़ताल शुरू की। जांच के दौरान आरोपी का लोकेशन मुंबई मलाड क्षेत्र का मिलने से उपायुक्त अर्चित चांडक के मार्गदर्शन में आर्थिक विभाग की टीम मुंबई गई। स्थानीय लोगों की मदद से जाल बिछाकर आकाश को गिरफ्तार किया और नागपुर लाया। ठगी की रकम से खरीदे गए आभूषण चल अचल संपत्ति के दस्तावेज जब्त किए गए हैं। उसका बैंक खाता भी सील किया गया है। इस बीच अदालत में पेश कर उसे 6 दिन के PCR में लिया गया है। आर्थिक गुन्हे शाखे थे कोतवाली पुलिस स्टेशन दाखल झालेला गुन्हा तपासा करता पुलिस आयुक्तांच्या परवानगीने आम्हाला प्राप्त झालेला होता। गुन्ह्याची हकीकत अशी आहे की यातील फिर्यादी जे आहेत त्यांच्या पतीला व्यवसाय करतो की व्यावसायिक कर्ज हो होतं, त्यांना त्यानिमित्ताने दिल्ली या ठिकाणी एक व्यक्तीची भेट झाली होती। त्या व्यक्तीने सांगितलं की त्याची एक NGO चालवत होतो आणि NGO मार्फत त्याला वेगवेगळ्या मोठमोठ्या फायनान्स कंपन्या त्याला अप्रोच होत असतात, तर त्या वेगवेगळ्या कंपन्याकडून तो त्यांना लोन करून देऊ शकतो असं सांगितलं होतं। फिर्यादीच्या पतीने त्यांना 20 करोड रुपये लोन लोनची आवश्यकता असल्यास सांगितलं, त्यावेळेस त्याने लोन करून देण्याचं त्यांना आश्वासन दिलं। त्याचबरोबर लोन मंजूर करून घेण्याकरता त्याची प्रोसेसिंग फी आणि कमिशन असे 2 करोड रुपये त्यांना द्यावे लागतील असं त्यांनी त्याला सांगितलं होतं। त्याप्रमाणे फिर्यादीचे पती आणि त्यांचे साथीदार जे मित्र आहेत त्यांनी ह्या गोष्टीला मान्यता दिल्यानंतर त्यांनी त्यांना काही सुरुवातीला रक्कम दिली। त्या अनुषंगाने त्यांनी एक चेक त्यांना दिलीप बिल्डकॉन या कंपनीचा झेरॉक्स कॉपीचा विश्वास बसण्यासाठी पाठवून दिला होता, व्हॉट्सअप कॉपी। त्यावर त्यांचा विश्वास बसल्याने त्यांनी आणखी रक्कम त्याला दिली आणि आरोपीने त्यांना सांगितलं की ही रक्कम ह्या रकमेचा DD मी तुम्हाला लवकरच बनवून देतो, तर तुम्ही मला 2 करोड रुपये कमिशन अगोदर द्या, त्याच्यानंतरच DD मिळेल। त्यावर फिर्यादीचे पती आणि त्याचे मित्र यांना विश्वास बसत गेल्याने त्यांनी त्यांना वेगवेगळ्या खात्यांमधून वेळोवेळी 2 करोड रुपयाच्या वरती रक्कम पाठवली। ज्यावेळेस DD घेण्याची वेळ आली त्यावेळेस त्यातील आरोपीने त्याचा मोबाईल बंद करून तो दिल्लीतून गायब झाला होता। त्यावेळेस फिर्यादीच्या पतीच्या लक्षात आले की त्याची फसवणूक झाली आहे। त्यानंतर पुन्हा फिर्यादीचे पती आहेत दिलीप बिल्डकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे भोपाळ येथे, त्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्या चेकची खातरजमा केली असा त्या कंपनीकडून त्यांना माहिती मिळाली की हा सदरचा चेक हा त्यांच्या कंपनीचा नसून बनावट असून त्याची सही आणि बँक अकाउंट्स वगैरे त्यांचे त्या चेकमध्ये नमूद केले ते खोटे आहेत। यावरून फिर्यादीच्या पतीच्या लक्षात आलं की त्यांची फसवणूक झाली आहे। परंतु दरम्यानच्या काळामध्ये फिर्यादीच्या पतीची आजाराने मृत्यू झाल्यामुळे यातील फिर्यादींनी नंतर तक्रार दिली, त्याच्यावरून गुन्हा दाखल होता। गुन्ह्याच्या तपासामध्ये असं दिसून येत आहे की हा जो आरोपी हा दिल्लीमध्ये एक NGO चालवत होता आणि ती NGOच्या मार्फतीने वेगवेगळ्या लोकांच्या सोबत जो संपर्क होत होता त्यांना अशा पद्धतीने बनावट हकीकत सांगून कर्ज करून देतो, त्याच्यापोटी कमिशन घेत होता असं निष्पन्न झालं। आम्ही तपासामध्ये दिल्ली या ठिकाणी आरोपीचा शोध घेतला असता आरोपी मिळून आलेला नव्हता, कारण त्याने दिल्लीनंतर तो गायब झाला। त्यानंतर लक्षात आलं की तो मुंबई या ठिकाणी राहत आहे, मग आम्ही मुंबईवरून त्या तांत्रिक माहितीवरून तसंच गुप्त माहितीवरून आम्ही मुंबईमध्ये ती शोध घेतला असता तो मालाड परिसरामध्ये मिळून आला, त्याला त्या ठिकाणी ताब्यात घेऊन अटक करण्यात आली। आरोपीच्या बँक खात्यामध्ये जी रक्कम होती ती आम्ही तातडीने फ्रीज करण्यात आली, त्यासोबत या फसवणुकीच्या रकमेतून आरोपीने जे काही
मिलकत मालमत्ता खरेदी केली होती तिचेही मूळ पेपर आम्ही आमच्या ताब्यात घेतलेले आहे। त्यानंतर आरोपीला अटक करून गुन्ह्यासाठी आम्ही कोर्टात हजर केलं। कोर्टाकडून त्याला 6 दिवस पोलीस कस्टडीमध्ये आली होती। पोलीस कस्टडीमध्येही त्या आरोपीचा सध्या चौकशी सुरू आहे आणि त्या अनुषंगाने गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहोत। त्याला आरोपीचं नाव आकाश पाटील आहे, तो मूळचा राहणारा मालाडचा आहे, परंतु काही वर्षांपूर्वी तो दिल्ली येथे स्थायिक झाला होता। आणि ह्या गुन्ह्यामध्ये टोटल 2,07,00,000 रुपयांची फसवणूक झालेली दिसत आहे याकडून। आतापर्यंत ज्या आपण अकाउंट फ्रीज केले आहे त्याच्यामध्ये सुमारे 15 लाखाच्या आसपास त्याची रक्कम फ्रीज आहे आणि 2 प्रॉपर्टीज आहेत त्याची जवळपास 40 लाखाची किंमत आहे। असे म्हणून तो 55 लाखाच्या आसपास रक्कम आपण फ्रीज केली असं म्हणू शकतो। बाकी अजून रिकवरी होणं बाकी आहे। फिर्यादी वकील आहेत, त्यांचे पती जे आहेत ते एक व्यवसाय चालवत होते, त्या व्यवसायासाठी व्यावसायिक कर्जाचे त्यांना आवश्यक। आरोपीचं पार्श्वभूमी चेक केली, परंतु आरोपीचा असं काही पूर्व गुन्हेगारी अभिलेख मिळून आलेला नाही आहे। सध्या त्याच्या दाखल झालेला गुन्हा हाच तपास करत आहोत। अपने व्यवसाय में जल्द से जल्द तरक्की करने का सपना सभी का होता है, लेकिन इसी मंशा के बीच हम कई बार ऐसे मार ठगों का शिकार बन जाते हैं जो हमारे जीवन में ग्रहण भी लगा सकते हैं। तो सावधान रहें और सतर्क रहें ताकि ऐसे धोखेबाज का शिकार आप ना बने। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेमरे, BCN न्यूज़, नागपुर।